subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी बोनकुडे गाव येथील नवी मुंबई महापालिका कैलासवासीय शंकर शिनवार दळवी नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. हे आरोग्य केंद्र 3 मजली असून तेथे लिफ्ट नसल्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना 3 माळे चढउतार करावे लागत, त्यामुळे त्यांना चढउतार करताना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ओपीडी रूम तळमजल्यावरती करण्यात यावी अशी मागणी येथे येणाऱ्या रुग्णांकडून केली जात आहे. या सर्व समस्या रवींद्र म्हात्रे यांनी रुग्णांना भेटून जाणून घेतल्या व लवकरात लवकर आरोग्य केंद्रामध्ये लिफ्ट लावण्यात येईल व ओपीडी रूम तळमजल्यावरती करण्यात यावी याचा पाठपुरावा प्रशासनाकडे करेल असे आश्वासन माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी दिले. विशेष असं आहे की कोपरखेरणे आमचे 5-7-8 आणि कोपरखेरणे गाव खेरणे गाव खेरणे एच पी आहे. ही इमारत जुनी होती, ती तोडून नव्यानात बांधण्यात आली. परंतु नव्यानात बांधत असताना त्याच्यामध्ये उपचारासाठी येणारे कोपरखेरण्यातील 5-7-8 असो इतर कोपरखेरणे विभागातली रुग्ण जे आहेत म्हणजे पेशंट आहेत ज्येष्ठ नागरिक असतील इतर कोणी त्यांना होणारे तास या बिल्डिंगमध्ये आपण बघत असाल. ही 3 मजली बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाही आहे. त्याच पद्धतीनं इथं ओ पी डी जी आहे ही फर्स्ट फ्लोअरला आहे. ओ पी डी ही ग्राउंड फ्लोअरला पाहिजे. इथे काही नागरिक सुद्धा आले जे त्याच पद्धतीनं त्यांचं काय म्हणणं आहे. त्यांचं माझ्याकडे जी तक्रार आली की इथे लिफ्ट पाहिजे आणि जी ओ पी डी आहे पेशंटसाठी इथं खास करून आपल्याला माहीत असेल ब्लड चेक करण्यासाठी असतात. त्याच पद्धतीनं इथे मेडिसिन घ्यायला येतात, कोरोनाचे डोस पण आहेत, कोरोना टेस्टिंग पण आहे. त्याच पद्धतीनं आपण इथं कुठलं रोगाचं निदान होतं, टी बीचे पेशंटसुद्धा येतात. ह्या लोकांना येत असताना ह्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाही आहे आणि ओ पी डी जी फर्स्ट फ्लोअरला आहे ती खाली असावी असं माझं म्हणणं. 2019 ते 2020 हा लॉकडाऊनमध्ये बांधकाम झाला. आता कुठल्या अधिकाऱ्यांनी हे लिफ्ट नाही दिली, बांधकाम झालं 4 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, लिफ्ट द्यायला पाहिजे होती. पालिकेच्या ज्या कर्मचाऱ्या आहेत त्यांना बॉक्स येतात काय ना काय मेडिसिनच्या विषयीचे, त्यांना पण येता जाता वरती तोंडाचा त्रास होतोच. त्याचबद्दल इथल्या नागरिकांना पूर्ण गांभीर्याने त्रास होतो. इथं सुविधा उपलब्ध झाली पाहिजे सर्व. हो, माहितीचा अधिकार मी घेतलेला आहे. त्याचबरोबर मी मुख्य आरोग्य अधिकारी प्रमोदजी पाटील यांनासुद्धा अर्ज दिलेला आहे की आपण इथे लिफ्ट बसवण्यात यावी. तसेच जे आता मी बघितली ओ पी डीवरती आहे तीसुद्धा खाली असावी जेणेकरून प्रत्येक यू एच पीमध्ये ज्या नवीन बांधकाम केलेले आहेत त्याच्यामध्ये लिफ्ट आहे आणि ओ पी डी खाली आहे. हे असं जे आपलं नवी मुंबई महानगरपालिका ही मोठी महानगरपालिका आहे, या महानगरपालिकेला कुठल्याही अधिकाऱ्याने विचार करायला पाहिजे की बांधकाम झालेलं आहे 3 मजली परंतु लिफ्ट नाही आहे. हे लाजीरवाणी गोष्ट आहे. नाही ना, अधिकाऱ्यांना मी आता बजावून सांगितलं, त्यांना पत्र दिले, भेटलेलं आहे. आता मी सांगितलं त्यांना तुम्ही तुमचं काम 2 महिन्यामध्ये काम नाही केलं लक्षात ठेवा. आजच्या आंदोलन करण्यात येईल आम्ही. आमच्या इथल्या नागरिकांना जो त्रास होत असेल तर आम्ही गप बसणार नाही. त्यांनी 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, 1.5 ते 2 महिने कालावधी दिले, आम्ही लिफ्ट देऊ बसू. म्हणजे हे 3 बांधकाम होऊन 2020 बांधकाम झालेलं आहे आणि 4-4 3-3 वर्ष गप बसतात, याचा अर्थ काय? नमस्कार. बोललो इथे 2 माळ्यावर आम्हाला चढायला लागतं. सिनियर सिटीचे माणसं आहेत इथे, त्यांच्यासाठी लिफ्ट मेहरबानी करून लिफ्ट आमच्यासाठी मिळाली पाहिजे. काम का तिथे काढलं म्हणजे लिफ्टची जागा असून लिफ्ट लावा का लावता आली नाही? कारण वर चढणं म्हणजे की अवघडच आहे ना. म्हणजे गुडघं दुखत्यात, सांधं दुखत्यात, पायांमध्ये धोरा आहे, कंबरमध्ये धोरा आहे,
तो ऊपर चढ़ने उतरली भूती इसलिए लिप होना जरूरी है। मी हिकडे ट्रीटमेंटसाठी आली आहे। माझ्या मम्मीचा पायाचा प्रॉब्लेम आहे। हिकडे ॲक्च्युली लिफ्टचं तरी असलं पाहिजे आणि वरतून बसायलासुद्धा जागा नाही आहे, बसायला भेटत नाही आहे, माणसं स्टेअर्सवरतीसुद्धा बसत आहेत। तर फक्त हे प्रॉब्लेम आमचे सॉल्व केले तर खूप चांगलं होईल। ओरिजिनली सुमित्रासह प्रियोज मेंचा रिपोर्ट, नवी मुंबई। सब्सक्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।